आजची पत्रकार परिषद एका विशेष दोन गोष्टींसाठी मी आयोजित केली. आपल्या सर्वांना कल्पना असेल अत्र्यांच्या या सासवडमध्ये स्वपन काकाच्या भूमीमध्ये जो काय उन्माद चाललाय तो अख्ख्या महाराष्ट्राने गेल्या दोन दिवसापूर्वी पाहिलाय. अनेक गोष्टी होत आहेत परंतु त्यातल्या काही गोष्टी टीव्हीला आता येतोय, कोणाला कोण मारहाण करताय, महिलेला मारहाण करतोय, कुठे कोणाचं घर तोडलं जात आहे, कुठे पूर्ण ग्रामीण भागात सर्व ठिकाणी आणि शहरात सुद्धा उन्माद असं झालेलं आहे. आणि त्याचं एक सगळ्यात ज्वलंत मोठं उदाहरण म्हणजे दोन दिवसात तीन दिवसापूर्वी झालेलं दुहेरी हत्याकांड खून. कचरा वेचणारी आणि आपली उपजीविका करणारी चार माणसं, तीन माणसं ही एका ठिकाणी बसली होती. त्याच्या बाजूला असताना दुकानवाला किती बखगाडी लागला, त्या व्यक्तीने प्रचंड अशी मारहाण दिवसा ढवळ्या त्या तिन्ही लोकांना केली. 24 तास जवळजवळ तडफडत एक तरुण तिथे होता. पोलीस स्टेशन पासून 70 ते 80 फुटावर हे हत्याकांड हे कांड होत होत, भर चौकामध्ये होत होत, संपूर्ण शेकडो लोकांनी ते पाहिले. परंतु दुर्दैवाने कोणी मदतीला तर आलंच नाही. ग्रामीण भागातले दोन चांगले शेतकरी जे आता याच्यात आय विटनेस सुद्धा आहेत, त्यांनी मला फोन केला की बापू असं असं झालेलं आहे, खूप मारहाण झालेली आहे, विवळत मुलगा पडलेला आहे, आणि म्हणून मी ताबडतोब सकाळचं मला साधारणतः जे अगोदरचं येतं सकाळी त्यांनी मला फोन केला की असं असं झालेलं आहे. मी घोलप यांना फोन केला. सासवडच्या पोलीस स्टेशनच्या इन्चार्जने मला असं सांगितलं की मेडिकलचा रिपोर्ट डॉक्टरांचा असा आलाय की उपोष्णामुळे आणि लिव्हरला सूज आल्यामुळे पोस्टमॉर्टममध्ये या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. मी गोरोपांना सांगितलं आणि मला लोक सांगतायत त्याला दिवसा ढवळ्या मारलाय, तडफडत राहिलाय तिथे तो, आणि तुम्ही सांगताय म्हणे आमच्याकडे रिपोर्ट असा आलाय, आम्ही काय करणार. तुम्ही पोलिसात म्हणतो रिपोर्ट काही आलेला असेल तो तुमच्या पोलीस स्टेशनच्या 80 फुटामध्ये हे होत आहे. हजारो लोक तिथे बघतायत, शेकडो लोक बघतायत, तिथे सगळे क्लिअर असतात. तुम्ही स्वतः इन्क्वायरी करायला पाहिजे ना, त्या बॉड्या ठेवल्या पाहिजे होत्या तुम्ही. अनंत अशा जखमा त्या बॉड्यांवर होत्या, बॉड्या ठेवल्या नाही. कॉर्पोरेशन एका विशिष्ट पक्षाकडे आहे, त्यांनी देखील चलाखी केली, खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवले गेले आणि त्याच्याबरोबर कॉर्पोरेशन लगेच त्या बॉड्या डिस्पोज ऑफ केल्या. पोलीस सांगत होते की या बॉड्या ठेवायला इथे व्यवस्था आहे की नाही, आम्ही ठेवल्या पाहिजे त्या बॉड्या. सासवड आरएचमध्ये योग्य ती यंत्रणा चालू नव्हती, परंतु जेजुरी आरएचला ही यंत्रणा चालू होती आणि ही चालू असताना सुद्धा कॉर्पोरेशनने पोलिसांनी घाईघाईने हे मृतदेह का जाळले, एक अगोदरच्या दिवशी दुसऱ्या दिवशी दुसरा गेला. मला जेव्हा माहीत पडलं तेव्हा मी एसपी साहेबांना सांगितलं, साहेब याच्यात असं काही नाही, काहीतरी गोलमाल होतं, अन्याय होतोय, हा बिहार नाहीये. संभाजीराजेंची जन्मभूमी आणि पुरंदर यात्र्यांचं गाव आणि या ठिकाणी असं होतंय. मला तर खूप आश्चर्य वाटतंय की सासवडकरांची माणुसकी गेली आहे कुठे. एक माणूस लाठ्याने आणि छाती बुक्याने त्यांना मारतोय, उघड्या डोळ्याने 100-200 लोक बघतायत आणि कोणी बोलत नाही, पोलिसांना फोन करत नाही. ज्या अत्र्यांनी महाराष्ट्र गाजवला की उद्या आता अत्र्यांची काय बातमी येणार आहे, अख्खा महाराष्ट्र हादरायचा आहे, मुख्यमंत्री हादरायचे, त्या मातीत आज एवढी वाईट अवस्था झाली आहे. त्या चित्रपटात दाखवणारा मांडवा गाव आणि काशी काय तरी आहे बघून तरी विलन, त्याच्या वरची अवस्था ही झाली. आणि मग जेव्हा मला माहीत पडलं, मी एसपी साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या प्रेसमध्ये, अभिनव देशमुख साहेबांनी सिरियस घेतलं ताबडतोब. मी म्हटलं साहेब याच्यात 100% मारहाण होऊन गेली, मला आय विटनेस आहे. एक जी म्हातारी व्यक्ती होती कचरा विकणारी, त्या म्हातारी व्यक्तीचा व्हिडिओ आहे कि ती सांगताय की बाबा ह्या पोराला, ह्या अंडा भुर्जीवाला, हा जो तातेवाडीचा पोरगा, ह्याने मारलाय, माझ्या अंगावर गरम पाणी टाकलं, त्या म्हातारीच्या अंगावर गरम पाणी टाकलं आणि लाथाने आणि बांबूने मारला. आता एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा जर पोलीस अशा प्रकारे दबावाखाली, कोण दबावाखाली इथे काम करत होता, एका व्यक्तीचं नाव घेण्यात मुद्दा नाही पण अख्खं पोलीस स्टेशन तो व्यक्ती चालवतोय काँग्रेसचा, अशा अख्ख्या तालुक्यावर कुठेही काय झालं की हजर तिथे तो. त्यामुळे
एसपी साहेबांच्या एक कानावर टाकलं. एसपी साहेबांनी अभिनव देशमुखांनी खूप स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली. मी तुमचं अभिनंदन करतो. त्यांचं डोले नावाचे डीवायएसपी इथले डीवायएसपी रजेवर होते. डोले नावाचे डीवायएसपी ताबडतोब दिले आणि 2.5 तासाच्या आत याचा छडा लागला गेला. इतरही जे काही तिथले विटनेसेस होते ते त्यांनी जमा केले. याच्यामध्ये मूळ आरोपी कोण असेल तर तो मूळ आरोपी हा शेळके नावाचा जो सरकारी अधिकारी डॉक्टर आहे. शरीरावर एवढ्या सगळ्या जखमा असताना लिव्हर सुटला किंवा उपोषणाने अशा प्रकारचा पोस्टमॉर्टम देणारा माणूस. व्हिडिओ शूटिंग आज आहे की पोलिसांकडे अव्हेलेबल आहे. त्याच्या अख्ख्या अंगावर जखमा आहे. मग त्या जखमा त्याने काय लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे सगळ्यात अशा प्रकारचं नालायक काम करणारे डॉक्टरकीच्या पेशाला काळी नोक फसणारा त्या शेळके नावाच्या कोण अधिकारी सरकारचा आहे. मी टोपे साहेबांना उद्या भेटणार आहे मुंबईमध्ये. त्याला ताबडतोब सस्पेंड करा. लोकांच्या जीवाशी खेळ पैसे घेऊन करणारे किंवा प्रेशर खाली येऊन काम करणारी माणसं डिपार्टमेंटला नको आहे. आणि मग त्याने काहीतरी चुकीचं काम केलं म्हणून पोलिसांना सुद्धा संधी मिळाली. रिपोर्ट आम्हाला असायला आम्ही तरी काय करणार. आणि अपघाती मृत्यू अशा प्रकारचं हे झाल्यानंतर जेव्हा एसपी साहेबांनी लोंढेंना सांगून हे केल्यानंतर माहीत पडले की दोन्ही खून आहेत आणि 302 केस झाले. पुरंदर असल्यामुळे ताबडतोब मुंबईतून अनेक लोकांचे फोन आले. अगदी विरोधी पक्षांच्या बाकावर बसणारे महत्वाचे जे लोक आहेत जे माजी मंत्री वगैरे अशांचे फोन आले की बापू तुमच्या पुरंदरला काय चाललंय आम्ही ऐकतोय. काल एक वाजता मला लाज वाटली त्याची. विधानसभेत सुद्धा हा प्रश्न 100% येणार आहे. त्यामुळे असे नालायक डॉक्टर कोण असतील त्यांना बडतर्फ करून टाकलं पाहिजे. फक्त सस्पेंड नाही आणि जे कोण पोलीस याच्यामध्ये सहभागी असतील त्या पोलिसांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे. त्यांचे सगळे सीडीआर चेक झाले पाहिजे. सीडीआरला कोणाकोणाचे फोन आलेले आहेत हे चेक झालं पाहिजे. डॉक्टरचे सीडीआर संपूर्ण चेक झाले पाहिजे. त्यांना कोणाकोणाचे फोन आले हे चेक झालं पाहिजे. अशा प्रकारचं लेखी पत्र मी आता एसपींना देतोय. वळसे पाटलांना गृहमंत्र्यांना सुद्धा देतोय आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा देतोय. ही छोटी गोष्ट नाही आहे. पुण्यासारख्या पुरोगामी एवढं अध्यावत विद्येचं माहेरघर बोलणाऱ्या या पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुरंदरच्या मातीमध्ये पहिल्यांदा हा बिहार स्टाईल कार्यक्रम व्हायला लागलाय. कुणाच्या हातात तुम्ही सत्ता देताय. म्हणून मी आता सासवडकरांना सुद्धा अभिनंदनाचं पत्र पाठवणार आहे. सासवडकरांनो खूप चांगलं काम तुम्ही केलं. आणखी मत द्या. म्हणजे दिवसा ढवळ्या खून पडले जातील. दिवसा ढवळ्या महिला विधवा होत्या दारू पिऊन पिऊन. आता मी येताना एका ठिकाणी महिलेला उचलून मी बाजूला. महिला आणि नवरा दोघे फुल टाईट रस्त्यामध्ये होते. गाडीचा पुढे धक्का लागेल मीच उचलून बाजूला घेतो. काय अवस्था झाली. म्हणजे तो कुठचा अग्निपथ की कुठच्या पिक्चर मध्ये जे मांडवा गाव होतं तशी अवस्था झाली. लोकांना बोलायची हिंमत नाही. कुणाचे दारूचे धंदे आहेत, कुणाचे मटक्याचे धंदे आहेत, कोण व्याजाचे धंदे करतोय. मर्डर होत आहेत आणि ते आत्महत्या दाखवले जात आहेत. वेळीच मला माहीत पडलं नाही तर त्या केसेस ओपन झाले असते. मर्डर घरातल्या लोकांनी मर्डर केलेले आणि आत्महत्या दाखवून दाबून टाकलेले प्रकार. त्यामुळे खूप वाईट अवस्था आहे. मी या बाबतीमध्ये सुप्रियाताईंना सुद्धा 2-4 वेळा अपडेट केलेलं आहे. मी आदरणीय पवार साहेबांना सुद्धा लिहितो की अशा प्रकारचा अत्याचार कधीच नव्हता. 10 वर्षात नव्हता. मी स्वतः असताना काय आणि दादा दादोरा असताना सुद्धा कधीच पुरंदरला अशा प्रकारचं राजकारण नव्हतं. गोरगरिबांना त्रास देणे, अशा प्रकारचे व्याजाचे धंदे, लोकांना लूट, दारूचे धंदे, हारबट्ट्यांचे धंदे. आणि म्हणून ही पत्रकार परिषद फक्त एवढ्याच गोष्टीसाठी बोलवली आहे की आपण सुद्धा लोकशाहीचा चौथा खांबा आपण लक्ष द्या. याच्यामध्ये आत्र्यांच्या या गावामध्ये अशा प्रकारचं लांछनास्पद आणि अशा प्रकारच्या गोष्टी बिहार सारख्या घडायला लागल्या तर ते चांगलं नाही. वेळीच त्याच्यावर अंकुश राहिला पाहिजे. दलाली करणारे काँग्रेसचे लोक आहेत. पोलीस स्टेशन असेल, MIDC असेल, तुमचा रजिस्ट्रार असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, सर्व ठिकाणी दलाल उभे आहेत त्यांचे. कॉमन लोकांना किती त्रास होतोय या बाबतीत देखील मी मुख्यमंत्री आणि आदरणीय पवार साहेबांना सुद्धा इव्हिडन्स सकट नावासकट मी या सगळ्या गोष्टी देणार आहे. सगळ्यांना माहिती आहे की हे जेव्हा हत्याकांड झालंय तिथे आमदारांचा एक माणूस तळ ठोकून होता. म्हणून मी सांगतोय की अख्ख्या तालुक्याला माहित आहे की हा जरुरी पोलीस स्टेशनला कोण असतो आणि इकडे कोण असतो आणि कुठे काय असतो. त्यामुळे ही लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती खराब झाली. त्याला जबाबदारी त्यांची आहे. पोलिसांनीही अतिशय कडकपणे अशा दल्ल्यांना आणि दलालांना कुठच्याही पक्षाचा असो उभं न करता प्रामाणिकपणे न्याय पद्धतीने काम करावं.
मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो, माझ्या बरोबर एसपी म्हणून सुद्धा काम केलंय विश्वकर्णी, कडक ऑफिसर आहे. परंतु खालच्या लेवलची खरी माहिती जर समजा मला मिळाली नसती, मी त्यांना बोललो नसतो, तर दोन खुनांना वाचाच फुटली नसती. आणि दोन गरीब जीव, कदाचित तिसरे एकदम सिरियस पेशंट आहे, हे गेले असते. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती की हा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये उचलून घ्या आणि पूर्ण महाराष्ट्राला अशा प्रकारचं काम जर पुरंदरला झालं तर त्याची सजा होणार, सडल सडणारे, जेलमध्ये सडले पाहिजेत अशा प्रकारचे चुकीचे काम करणारे. एफ आय आर झालाय, साधा एफ आय आर जो होता तो आता 302 चा एफ आय आर झालेला आहे. त्या एफ आय आर ची कॉपी सुद्धा मी माणिकला तुम्हाला द्यायला होतो. म्हणजे याच्यावरून किती दाबादाबी आणि किती खून झालेल्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं काम होत असेल तर किती वाईट आहे. हे आपल्या सर्वांच्या माध्यमातून जाऊ द्या महाराष्ट्रभर की किती नालायक लोकांना सत्ता जर दिली तर काय अवस्था होते, याचं एक हे उदाहरण आहे. एरी मी राजकारणाचा भाग नाही, फक्त ते एका पक्षाला रिप्रेझेंट करतात म्हणून मी त्यात बोललो की ही टोळी आहे. हा पक्ष सुद्धा एवढा वाईट नाही काँग्रेस, परंतु ही सक्रिय असलेली तालुक्यातली टोळी, पर्टिक्युलर आमदार आणि त्यांचे सगळे लोक, ही टोळी खूप गोरगरिबांना छळते. हा छळ थांबला पाहिजे आणि म्हणून हे एक्सपोजर सगळं झालं पाहिजे अशी आपल्या सर्वांना विनंती. आणखी एक महत्वाची गोष्ट आजच्या दिवशी झाली आहे. संजय जाधव नावाचा माझा एक कार्यकर्ता आणि त्याच्या 42-43 वर्षाची महिला, वॉल बंद होता आणि बिचारी वेळीच उपचार मिळाले नाही आणि म्हणून ती गेली. मांडकीमध्ये माझी मुलगी डॉक्टर आहे, तिने इलेक्शनच्या दरम्यान अशी एक महिला पाहिली होती की तिला कार्डियक प्रॉब्लेम होता, ती गायनेकोलॉजिस्ट आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आहे. तिने पाहिलं की तिला थोडीशी ट्रीटमेंट मिळाली तिचा जीव वाचेल. विधवा होती, 8-9 वर्षाचा मूल होतं. तिच्या डोक्यात सतत ते असायचं की हे ग्रामीण भागामध्ये निवड कुठे जायचं, पुण्याला कुठे जायचं, मुंबईला कुठे जायचं, ऑपरेशन कुठे करायची, फ्रीमध्ये कुठे ऑपरेशन होतील, महात्मा फुलेचे ऑपरेशन फ्रीमध्ये कुठे होतील, या बाबतीतलं माहिती नसल्याने लोक मरतायत. आणि म्हणून नामदार विजय शिवतारे प्रतिष्ठानच्या माध्यमातून माझी मुलगी ममता शिवदीप नांडे शिवतारे यांनी हे हातात हातात ते धनुष्यबाण उचललंय. कोणत्याही प्रकारचा राजकीय संबंध नाही एकाही पेशंटकडून आम्हाला, मतांसाठी हे नाही. परंतु तिला मी मेडिकल प्रोफेशन सोडून कारखान्यामध्ये घेतलं कारण सुरू आणि तिचा जो काम करण्याची जी प्रचंड इच्छा डॉक्टर म्हणून, त्या निर्मिताने पूर्ण पुरंदरमध्ये असे जे पेशंट आहेत गावाबाबत, आया वर्कर्सला आशा वर्कर्सला वगैरे माहिती आहे, किंवा निवड ट्रीटमेंट नाही, कमरेचा त्रास आहे, मनक्यांचा त्रास आहे, गुडघ्यांचा त्रास आहे, म्हणून पहिलं शिबिर आम्ही परिचयाला आज घेतलं होतं. मी आत्ताच तिथे जाऊन आलो. वयस्कर मंडळी, चष्मे, फ्री वाटप, त्याच्यानंतर गुडघ्यांचे काय असतील आजार, ECG तिथे ठेवलेले आहे, मेंदूचे विकार आहेत त्याच्या संदर्भातले, सह्याद्री हॉस्पिटल आणि तुमचं वसंत देसाई हॉस्पिटल या दोघांच्या माध्यमातून ते ठेवले, लोकांना चष्मे फ्री देणे, कॅटरॅक्टचे ऑपरेशन असतील तिथे इमिडिएट ताबडतोब करून घेणे, त्याचप्रमाणे इतर ऑपरेशन असतील, गुडघ्यांची रिप्लेसमेंट असेल, कुठचीही मोठी ऑपरेशन असतील, महात्मा फुले योजनेतून सह्याद्री हॉस्पिटल त्या फ्री करून देणार आहे. काही मोठी ऑपरेशन असतील तर ती मी स्वतः मुंबई पुणे ब्रिजकांडी असेल, लीलावती असेल, KM असेल, तुमचं नायर असेल, कुपर हॉस्पिटल असेल, प्रचंड मोठी हॉस्पिटल आहेत, अख्ख्या देशातून लोक तिथे येते. पण लोकांना जायचं कुठे, कोण कोऑर्डिनेशन करणार, तिथपर्यंत पोहोचवणार कसं, त्यांना मुंबईत गेली तर राहायची व्यवस्था काय, टाटा हॉस्पिटलला गेलो आपण पाहिलं तर टाटाच्या आजूबाजूला फुटपाथवर लोक जेवण म्हणून तिथेच पेशंट असतात. 15 दिवसानंतर बोलवलंय तर UP पेशंट असेल, दिल्लीचा असेल, तर तो बाहेर तिथे फुटपाथवर झोपतो नाण्यासाठी, जेवण तिथेच बनवलं जातं. आपल्या इथल्या लोकांना अशा प्रकारचे येऊ नये म्हणून पूर्णपणे, मला खात्री आहे, मी आशा वर्कर्सला सांगितलंय, ज्या अशा सिरियस पेशंट गावागावातून महिला आहेत, बेसिकली महिलांसाठीच हा सगळा माझा जे काही माझा हेतू आहे तो आहे. नवरा आजारी असेल, 5-10 हजार खर्च करायचा असेल ती माऊली काही करते, मुलगा आजारी असेल 10-20 हजार खर्च करायचा असेल ते करते. पण जर डोकं दुखत असेल तर 100 रुपयाचं औषध पॅरासिटॅमॉल घ्यायचं असेल ते बोलते नाही 2 दिवसात ठीक होईल. आणि ह्या अवस्थेमुळे, ह्या थिंकिंगमुळे घर चाललं पाहिजे, संसारात माझ्यासाठी खर्च नको आहे म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ज्या अशा महिला आहेत, तर त्यांना आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात. 100% फ्री ऑपरेशन्स मुंबईला राहणे, पुणे बिणे सगळं आम्ही ते करणार. जेवढे पेशंट मिळतील आता या आरोग्य शिबिरामध्ये, त्या सगळ्या पेशंटची इमिडिएट त्यांना उपचार करणे, त्यांना ठीकठाक करणे, त्यांना परत गावात आणून सोडणे, अशा प्रकारच्या सोयी सुविधा कायमस्वरूपी ह्या देण्यात येतील. आणि
डॉक्टर ही मुलगी असल्यामुळे आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमदार विजय शुक्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे संपूर्ण काम जसं आपण लग्न सोहळ्यावर करतो तशाच पद्धतीने कुठेही पुरंदरमध्ये एखाद्या आजारी जास्त आजारी महिला असेल तर त्यांना वाटलं पाहिजे की एका फोनवर बापूंकडून सरती विश्वासार्हता माझी आहे आणि तिचा उपयोग करत निश्चितपणे सेपरेट डिपार्टमेंट राजकारणाशी काही संबंध नाही सेपरेट ऑफिस शक्य झालं तर एखादी मोठी जागा मिळाली तर ओपीडी आणि ॲम्ब्युलन्स वगैरे हे सगळं महिन्याभराच्या आत सरळ करून 100% फ्री उपचार शेतकऱ्यांना गोरगरिबांना देण्याचं महत्वाचं असं नियोजित संकल्पीय काम सुरू केलं त्याची आज सुरुवात झाली ते देखील आपल्याला सांगू इच्छितो की 1 जूनला याची सुरुवात झाली आणि या कामामध्ये निश्चितपणे त्याचा गोरगरिबांना आधार होईल अशा प्रकारचं ते काम होईल धन्यवाद.